नमस्कार फ्रेंड्स, कविता एस्के रेसिपीज इन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण पाहूया झटपट तयार होणारा ॲपलचं शेपचं ज्यूस पाहूयात। आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल आणि हेल्दी पण राहील त्यांच्यासाठी। आणि दुपारच्या वेळेस पण थंड असं काही प्यावं वाटलं तर तुम्ही अशा प्रकारचं एक ॲपलचं ज्यूस दोन जणांना पुरेल एवढं बनवू शकता। मी ॲपल चिरून ह्याची साल अशा प्रकारे काढून घेत आहे, साल टाकायची नाही आणि किंवा गाळण्याची वगैरे काहीच गरज पडणार नाही। अशा प्रकारे ॲपल चिरून घेतलं तर साल काढून मी ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि चवीप्रमाणे ह्यामध्ये साखर घालते मी 2-3 चमचे होईपर्यंत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता, किती गोड हवं आहे त्यानुसार साखर घाला। आणि थोडंसं मी दूध घालून याच्यामध्ये ह्याला बारीक फिरवून घेते मस्त एक जीव असं, म्हणजे गाळण्याची गरज पडणार नाही। आणि मी हे असं फिरवून घेतलेलं आहे आणि थंड गार दूध वापरायचं आहे ह्याच्यासाठी। बर्फाचे तुकडे पण घालू शकता दुपारच्या वेळेत जर बनवलं तर। आणि मी ह्याला अजून एकदा थोडंसं फिरवून घेते थंड दूध टाकल्यानंतर। हे आपलं ज्यूस आता तयार आहे। फ्रेंड्स, ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करून घ्या। मी हे ह्या ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे थोडेसे टाकले होते ज्यूस टाकण्या अगोदर आणि थोडेसे बदामाचे काप पण टाकलेत। बदाम आणि पिस्ता टाकला आहे मी छान दिसण्यासाठी। ठीक आहे फ्रेंड्स, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।